शेतकरी सहकारी संघाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करत संघापुढील ज्या काही अडचणी आहेत त्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून सोडवू अशी ग्वाही नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली ते शेतकरी सहकारी संघानं कैलासवासी विठ्ठलराव शंकरराव शिंदे तथा बाबा नेसरीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला शेतकरी सहकारी संघाचे माजी अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक कैलासवासी विठ्ठलराव शंकरराव शिंदे तथा बाबा नेसरीकर यांच्या तेराव्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला नामदार हसन मुश्रीफ आमदार प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संजय मंडलिक होते आमदार प्रकाश आबिटकर यांनी यावेळी बोलताना सध्या घरघर लागलेल्या सहकार क्षेत्राला बाबा नेसरीकरांची गरज असल्याचं सांगितलं तर खासदार संजय मंडलिक यांनी संघाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत जिल्हाधिकारी यांनी संघाशी चर्चा न करता काढलेला आदेश चुकीचा असल्याची टीका केली शेतकरी संघाची अशा पद्धतीनं जागा काढून घेणं हे सहकार चळवळीचा अपमान असल्याची खंत खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केली या संदर्भातली चर्चा अडचण किंवा पण अचानकपणानं जागा ताब्यात घेणं ही चुकीचं आहे आणि म्हणून या संदर्भात आम्ही मग अशी जाहीरपणाने सांगितलं शासनाला जर आवश्यकता असेल तर त्याच्या संबंधित घटकांची चर्चा करावी का की काय नेमकी एवढी आपत्ती येऊन पडली असं आम्हालासुद्धा मार्गदर्शन म्हणजे आम्ही लोकप्रतिनिधी केलं पाहिजे मला वाटतं अशा पद्धतीनं जागा काढून घेणं हा शेतकरी संघाचा नव्हे तर सहकारी चळवळीचा अपमान आहे असं आम्ही मानतो आहे आणि म्हणून मान्य कलेक्टर असतील किंवा आणि पालकमंत्री असतील त्यांना आपल्या लोक भावना लोकभावना निश्चितपणाने कळलेल्या आहेत त्या पुन्हा एकदा अशा पद्धतीने जर करायचं असेल त्याची सविस्तर झाली चर्चा झाल्याशिवाय अशा पद्धतीचा निर्णय घेऊ नये या पद्धतीने आम्ही पालकमंत्र्यांशी बोलू नामदार हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना बाबा नेसरीकरांनी आजवर एका विश्वासानं आणि निपक्ष पद्धतीनं काम करून संघाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याचं सांगितलं सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे अशा काळात संघापुढं अनेक अडचणी आहेत मॅग्नेट कंपनी आणि संघामधील वाद पेट्रोल पंप एम आय डी सीमधील मिरची पूडला एन ओ सी मिळवून देणं असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत हे सर्व प्रश्न संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून निकाली काढू अशी ग्वाही त्यांनी दिली जिल्हा प्रशासनानं संघाची जागा ताब्यात घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त करत नेते मंडळी आणि पालकमंत्री शिंदे गटाचे असताना हे घडलंच कसं असा सवाल त्यांनी उपस्थित केला विजयादशमीनंतर सर्वपक्षीय बैठकीत या जागेचा कसा वापर होणार आहे याबाबत जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी खुलासा करावा असं आवाहन त्यांनी केलं यावेळी सदस्य अजित मोहिते जयवंत पाटील कार्यकारी संचालक सचिन सरनोबत नेसरीकर कुटुंबीय यांच्यासह संघाचे सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते